नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे झेंडू पिकातील जोमदार फुटवा त्याचबरोबर झेंडूला फुलकळी जास्त प्रमाणात लागण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची तर त्याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भोर स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या शेतीविषयक भोर या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जी काही झेंडूची लागवड करतो आहे जो पिवळा झेंडू असेल किंवा जो ऑरेंज कलरचा झेंडू असेल तर याची लागवड करतो आहे मात्र झेंडूची जी काय लागवड करतोय जे वान आपण निवडतोय जी रोपं निवडतोय तर ही निरोगी रोपं घ्या जेणेकरून काय होईल की पुढं जाऊन आपली जे काय झेंडूची रोपं आहे तर ही जास्त प्रमाणात डेव्हलप होतील अशाच वानांची निवड करा त्याच्यानंतर आपण जे काही त्याला ड्रेनचे आळवण्या करतोय तर यामध्ये आपले दहा ते बारा दिवस निघून जातात त्याच्यानंतर मेन जे महत्त्वाचं कार्य आहे तर ते म्हणजे झेंडूला जे फुटवे जोमदार पद्धतीने निघण्यासाठी फुलकडी जास्त प्रमाणात निघण्यासाठी आपल्या झेंडूचं जे काय उत्पन्न हे जास्त प्रमाणात आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या खतांचा अन्नद्रव्य आहेत त्याचबरोबर ज्या फवारण्या करायच्यात तर याची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका कारण काय होतं तुम्ही व्हिडिओ तर पाहतायत मात्र जे खाली लाल कलरचं बटन दिसते सबस्क्राईब त्यावर नक्की तुम्ही ते दाबा तर शेतकरी मित्रांनो आपण जे झेंडूची लागवड केलेली आहे झेंडूची लागवड आपण बाराही महिने कधी करू शकतो आहे मात्र जी रोपांची योग्य निवड केलेली आहे तर त्या रोपांना आपण आळवणी देखील केलेली आहे बारा दिवसापर्यंत आपलं झेंडूचं रोप हे स्टेबल झालेलं आहे तर अशा वेळेस आपल्याला झेंडूला जोमदार फुटवे निघण्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा जे काही आपल्याला खतं आहेत तर ती कोणती सोडायला पाहिजे तर याची माहिती देतो आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला फवारण्या कोणत्या करायच्यात जास्त फुलं निघण्यासाठी फुलकडी जास्त डेव्हलप होण्यासाठी तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की झेंडू पिकाला जे फुटवे जोमदार निघण्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट झिरो झिरो या खताची जी ग्रेड तर हे देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला तेरा चाळीस तेरा आहे हे देखील खत देणं आवश्यक आहे आता ही खतं आपल्याला कशा पद्धतीने द्यायची तर लक्षात घ्या चार चार दिवसाच्या गॅपने आपल्याला ही खतं देणे आवश्यक आहे याचं जे काही एकरी प्रमाण आहे तर बारा एकसष्ट आपण एकरी आज पाच किलो दिलं आहे तर चौथ्या दिवशी तेरा चाळीस तेरा आहे हे जे काही खतं आहे तर ते पाच किलो देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर जे काही कोरोमंडलची जी फर्स्ट ग्रेड आहे म्हणजे जे अल्ट्रासोल आहे तर हे आपल्याला तीन किलो याप्रमाणे एकरी देणं आवश्यक आहे याने काय होईल की फुलकळी फुटवा जास्त निघणार आहेच त्याचबरोबर जे काय झाडे तर आपलं डेरेदार होणार आहे आणि निरोगी असं झाड हे राहणार आहे पानांमध्ये जे काय हरित अन्नद्रव्य आहे हे देखील जास्त प्रमाणात झेंडू पिकायला मिळणार आहे त्याच्यानंतर जे काय आपल्याला खालून मॅग्नेशियम सल्फेट जर तुम्हाला देता आलं तर अवश्य देवा तुम्ही त्याचबरोबर जे मायक्रोटंट आहे हे देखील खालून सोडणे आवश्यक आहे आता लक्षात घ्या ही जी काय खतं आपण सारखी सारखी देणार आहे म्हणजे चार चार दिवसाच्या गॅपने देणार आहेत अशा वेळेस काय होतं की खाली बुरशी आहे तर ही बुरशी जास्त प्रमाणात वाढू शकते तर त्यासाठी आपल्याला महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा म्हणजे महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा आपल्याला ह्युमिक ॲसिड आहे आणि त्याचबरोबर बावीस टीन आहे म्हणजेच एखादं बुरशीनाशक आहे आणि जे ह्युमिक ॲसिड आहे तर हे आपल्याला देणं गरजेचं आहे ह्युमिक ॲसिडचं जे प्रमाण आहे एकरी एक किलो यामध्ये द्या आणि जे बुरशीनाशक घेणार आहोत आपण ग्लुकॉबर झालं किंवा एलेड झालं किंवा बावीस टीन झालं तर हे अर्धा किलो याप्रमाणे आपल्याला आपल्या झेंडू पिकाला देणं गरजेचं आहे त्याने काय होईल की खाली झेंडूची जे काही मुळे आहेत तर ह्या जास्त प्रमाणात डेव्हलप होणार आहे आणि जी बुरशी होणार आहे त्यामुळं मुळ्यांची अन्नद्रव्य ओढून घेण्याची क्षमता आहे ही जास्त प्रमाणात राहणार आहे म्हणजेच आपण ही जी काय बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा कोरोमंडलची ग्रेड सोडतोय तर ही जास्त आपटेक करण्याचं काम ही बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिडे तर हे करणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो ही जी मी तुम्हाला विद्राव्य खर्थ सांगितली तर ही टप्प्याटप्प्याने तुम्ही वापरा झेंडू पिकाची फुलकळी फुटवे ही जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर आता आपल्याला झेंडूला ज्या काही फवारण्या करायच्यात फुलकळी जास्त निघण्यासाठी तर ती म्हणजे आपल्याला नायट्रोमेंजिन हा जो काही घटक आहे तर हा घेऊन आपण याची फवारणी करू शकतोय त्याचंच जर सांगायचं झालं तर जे फंटॅक आहे तर हे घेऊ शकतोय लमन प्लस आहे एक्स्ट्रा आहे ही जी काही औषधं आहेत हे जे काही टॉनिक आहे तर हे घेऊन आपण याची फवारणी करणे आवश्यक आहे ज्यावेळेस आपल्याला जे तुर नागाळे आहे तुडतुडे मावा याचा काही थ्रिप्स आहे तर याचा प्रादुर्भाव होणार आहे त्याचबरोबर जे बुरशीनाशक घेतो आहे आपण यामध्ये हे टॉनिक घेऊन आपल्या झेंडू पिकाला झेंडू पिकाला जे काही थ्रिप्स मावा तुडतुडे नागाळे आहे यांचा जर प्रादुर्भाव आहे तर हा तर कमीच होणार आहे त्याचबरोबर जे काय आपण फंटॅग आहे जे दमन प्लस आहे त्याचबरोबर जे नायट्रोपेंजन म्हणून असणारा घटक आहे तर याची घेऊन फवारणी केल्यानंतर आपल्या झेंडूची फुलकडी जास्त प्रमाणात डेव्हलप होणार आहे पानांना देखील चाक ही जास्त प्रमाणात येणार आहे आणि फुलं लागण्याचं प्रमाणे तर हे जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचनंतर शेतकरी मित्रांनो ही जे काय आपल्याला फवारणी करायच्या तर ह्या फवारण्या कशा पद्धतीने करायच्या आता लक्षात घ्या झेंडू पीक एकदा चालू झाल्यानंतर आपल्याला तीन ते चार चार दिवसांनी आपल्याला हे तोडणी करणे आवश्यक आहे म्हणजे याचे हार्वेस्टिंग हे तीन ते चार दिवसांनी होते अशा वेळेस आपल्याला ज्या फवारण्या आहेत तर ह्या साधारणपणे सहा सहा दिवसाच्या गॅपने किंवा आठ आठ दिवसाच्या गॅपने आपल्याला फवारण्या करायच्या आहेत आणि पाण्यातून खालून मायक्रोटंट हे देखील जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे काय होतं फुलकळी फुटवे तर हे जास्त प्रमाणात डेव्हलप होतात तसंच त्यामुळं काय आहे आपण मायक्रोटन सोडल्यामुळं त्याचबरोबर जे काय मॅग्नेशियम सल्फेट सोडल्यामुळं आपलं झाड तर हिरवगार डेरेदार राहते आणि पानांमधील जे काय अन्नद्रव्य ओढून घेण्याची क्षमता आहे तर त्याची जास्त प्रमाणात वाढते आणि फुलकळी देखील फुटवे देखील जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला झेंडूला जास्त उत्पादन निघण्यासाठी झिरो बावन चौतीस असेल तेरा झिरो पंचाळीस असेल झिरो साठवीस असेल ह्या देखील ग्रेड आहे तर ह्या आपण देऊ शकतोय एकोणीस एकोणीसशे एकोणीस ही देखील ग्रेड आपल्याला ही देणं गरजेचं आहे त्याने काय होतं की झाड डेरेदार तर बनते त्याचबरोबर फुलांची संख्या ही तर ही जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते आणि फुटवे देखील आपले हे जास्त प्रमाणात निघतात जेवढे फुटवे तेवढी आपल्याला फुलकळी बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो झेंडू पिकातील फुटवा आणि फुलकळी जास्त प्रमाणात निघण्यासाठी ही मी तुम्हाला फवारणी त्याचबरोबर खालून जे काही खतं आहेत विद्रव्य खतं आहेत तर ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आणि ही जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा ज्या शेतकरी मित्रांनी माझ्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान